भाजपच्या रिंगणात तुम्ही उतरलेला होता 2014 आणि 2019 अपक्ष म्हणून, 2009 आणि 14 आणि आता शरद पवारांची तुम्ही अनेकदा भेट घेत आहे, खरं तर तुम्ही देखील शरद पवार यांच्या पक्षातून इच्छुक आहात का सातारा लोकसभा निवडणुकीत? मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतो, खरं तर 83 वर्षाचा योद्धा, कुस्तीवर प्रेम करणारा योद्धा, आणि मी पण कुस्तीवर प्रेम करणारा आहे, आणि त्यामुळं सध्या जे वातावरण आहे देशामध्ये त्या दृष्टीने हिंदकेसरी घेण्याचा विचार आहे, त्या दृष्टीने साहेबांची भेट घेतली। परंतु तुम्ही इच्छुक आहात का सातारा लोकसभा निवडणूक लढण्यास? हो, मी इच्छुक आहे। मी दोन वेळा लोकसभा लढलेलो आहे, 2009 मी सेना भाजपचा उमेदवार म्हणून लढलो आहे, 2014 मी अपक्ष लढलेलो आहे, त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेमध्ये मला देशातील 2 क्रमांकाची मतं मिळालेली आहे, 19 देखील मी फॉर्म भरला होता परंतु मला त्यावेळी थांबवण्यात आलं, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळं सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे असं माझं म्हणणं आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवण्यासाठी मला असं वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी सर्वच नेत्यांची भेटी घेतलेल्या आहेत, त्यामुळं माझा विचार करतील। धन्यवाद। तरी देखील ते सत्तेमध्ये नव्हते, त्यामुळं अनेक प्रश्न आहेत ना, जे तळागाळातले प्रश्न आहेत ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या वतीने मी उतरलो पाहिजे, आणि त्या दृष्टीने माझ्या गाठी भेटी चालू आहेत। मला असं वाटतं की कोणतरी मला नक्की उमेदवारी देईल, हा मग जो तो आपापल्या नेत्यांना भेटत असतो, मी देखील माझ्या सर्व युतीच्या नेत्यांना मी भेटलेलो आहे, मी देवेंद्रजींना भेटलो आहे, मी अजितदादांना भेटलो आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं तर मी काम करतो, सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, शरद पवार देखील आमच्याच जिल्ह्याचे आहेत, आणि सातत्याने क्रांती करणारी ही सगळी मंडळी आहेत, म्हणजे आमचे एकनाथभाई देखील क्रांतिकारकच आहेत, शरद पवार देखील क्रांतिकारक आहेत, आणि त्यामुळं मला असं वाटतं की ती संधी क्रांती करण्याची मला मिळेल। हे बघा, दावा म्हणण्यापेक्षा मला एकच कळतं की सर्वसामान्यांच्या व्यथा घेऊन मी काम करतो, सर्वसामान्यांसाठी काम करतो, आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या वतीने माझा दावा आहे। साहेब विचार करतील, साहेब नक्की विचार करतील। धन्यवाद।